बॉलिवूडमधील हा दिग्गज निर्माता हरपला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून दुःखद बातमी समोर आली आहे निर्माते नझीम हसन रिझवी यांचे निधन झाले असून मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी मजबूर लडकी आपातकाल अंगारवादी चोरी चोरी चुपके चुपके अंडर ट्रायल हॅलो हम लनल बोल रे चित्रपट बनवले आहेत अखेर अदानींच्या संपत्तीत वाढ अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासाठी काल महत्वाचा दिवस ठरला अदानींच्या शेअर दरात सोमवारी किंचित वाढ झाली आणि मंगळवारी मोठी वाढ झाल्याने अदानींच्या संपत्तीत मागील चोवीस तासात एक अब्ज डॉलर्सची वाढ झाली गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने ते अब्जाधीशांच्या यादीत बावीसाव्या क्रमांकावरून सतराव्या स्थानावर पोहोचले आहेत आता अदानींची एकूण संपत्ती बासष्ट अब्ज डॉलर एवढी झाली आहे आतापर्यंत सात हजार नऊशे सव्वीसहून अधिक लोकांचा भूकंपामुळे मृत्यू तुर्की आणि सिरियामध्ये सहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजताच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत सात हजार नऊशे सव्वीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे जखमींची संख्या पंचवीस हजारांच्या जवळपास पोहोचली असून दोन्ही देशांना मदत करण्यासाठी सत्तरहून अधिक देश पुढे आले आहेत शिवसेनेने मारचा दावा सोडला की काय चर्चेला उधाण ठाकरे आणि शिंदेगट यांच्यात धनुष्यबाण चिन्हावरून वाद आहेत पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून धनुष्यबाणावरचा दावा सोडण्यात आला काय असा का प्रश्न उपस्थित होत आहे याला कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी केलेलं विधान पेनचा पुढचा आमदार शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल आणि तो मशाल चिन्हावर निवडणूक लढेल असं अनंत गीते म्हणाले आहेत त्यामुळे चर्चेला उधान आलं आहे आमचे दरवाजे त्यांच्यासाठी केव्हाही उघडेच आहे चंद्रशेखर बावनकुळे स्थानिक पातळीवर सत्यजित तांबेंना मदत करून त्यांना विधान परिषदेत भाजपनं मदत केली आहे त्यामुळे सत्यजित तांबेंना आम्ही ऑफर दिलेली नाही पण त्यांना जर वाटलं तर भाजपात त्यांना प्रवेश करायचा आहे तर त्यांचं स्वागतच आहे आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि खेर अडकले लग्नबंधनात सिद्धार्थ मल्होत्रा आणि किया आर अडवाणी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत सात फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांचं लग्न अगदी थाटामाटात झालं त्यांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे या लग्नाला करण जोहरपासून कपूर कपूरपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच घेतली कसबा चिंचवड पोटनिवडणुकीची सूत्रे हातात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा चिंचवड पोडणुकीची सूत्र आता आपल्या हाती घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आता प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे त्यामुळे आता त्यांच्या आदेशानुसार प्रचार यंत्रणा काम करेल असं स्पष्ट झालंय आता आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रे अतिरिक्त पोलीस तैनात असणार ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे यामुळे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात असणार असून ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंप होण्याचा या संशोधकाचा दावा तीन दिवसांपूर्वी तुर्की सिरिया आणि लेबनॉनमध्ये भूकंपाचे भाकीत करणारे डच संशोधक फ्रँक हुगरबिट्स यांनी भारत पाकिस्तान आणि ही अशीच भविष्यवाणी केली होती फ्रँक हुगरबिट्सचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत असून ज्यामध्ये तो अफगाणिस्तानमध्ये मोठ्या आकाराच्या भूकंपाची भविष्यवाणी करताना दिसत आहे आणि या कंपनीच्या शेअरची शे किंमत झाली सहा कोटीहून अधिक मल्टी कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते ही गुंतवणूक आजच्या घडीलाही कायम असती तर याची किंमत सहा कोटीहून अधिक झाली असती ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे स्टॉक दीर्घकाळासाठी ठेवले होते त्यांना मात्र मोठा परतावा मिळाला आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत